जुन्या टाईपरायटिंग यंत्रावर घेण्यात येणारी टंकलेखन परीक्षा ही शहरातील 6 केंद्रांवर होणार असून यापुढची टंकलेखन परीक्षा ही संगणकावर होणार आहे. नोव्हेंबर 2015 पासून टायपिंगचे अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत. यामुळे 15 मार्च 2015 पर्यंत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना जून 2016 पर्यंत टाईपरायटरवर परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार मार्च 2015 पूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची शहरातील 6 परीक्षा केंद्रांवरती टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये सरस्वती भुवन हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, तिरणा हायस्कूल, विवेकानंद महाविद्यालयाचा समावेश आहे. यंदा टाईपरायटिंग यंत्रावर घेण्यात येणारी अखेरची परीक्षा समजली जात आहे. विद्यार्थ्यांनी यापुढे संगणकावर टंकलेखाचा कोर्स करावा लागणार आहे. आगामी एप्रिल महिन्यात होणारी टंकलेखाची परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील केंद्रावर 15 जून पासून सुरू असलेली टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षा 19 जून पर्यंत चालणार आहे. जुन्या टाईपरायटिंग यंत्रावर घेण्यात येणारी परीक्षा शेवटची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.